गुगलवरील हॉटेलच्या रिव्ह्यूसाठी साठी एकशे पन्नास रुपये देऊन सायबर गुन्हेगारांनी सुशिक्षित तरुणीचे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आठ लाख छप्पन हजार रुपये लंपास केल्या तीस वर्षीय तरुणी नामांकित खाजगी समूहात प्रशासकीय अधिकारी आहे पाच जुलैला दुपारी बारा वाजता कार्यालयात असताना त्यांना व्हॉट्सअप ॲपवर गुगल रिव्ह्यू फॉर हॉटेल असं करायचा माहिती आहे का अशी लिंक आली त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांना प्रत्येक रिव्ह्यूसाठी एकशे पन्नास रुपये तरुणीने त्यावर विश्वास ठेवत एक रिव्ह्यू करून संबंधित संकेतस्थळावर अपलोड केला त्यानंतर तत्काळ त्यांना संपर्क करण्यात आला टेलिग्रामवर लिंक पाठवून माहिती देण्यास सांगितले मात्र तेथे सायबर गुन्हेगाराने त्याला अचानक पंधरा हजाराचे एकवीस हजार करून देण्याचा टाक्स दिला तो टाक्स पूर्ण झाल्यावर गुन्हेगारांनी आता बत्तीस हजार रुपये पाठवा तरच आधीचे पैसे व नफा मिळेल असं सांगितलं तरुणीने तेही पैसे पाठवले त्यानंतर दुसऱ्याने कॉल करून तुम्ही आधी केलेले टास्क चुकीचे आहे असे सांगून आणखी पैसे मागवले सायबर गुन्हेगार विविध कारणाखाली पैसे मागत केले आणि तरुणी त्यांना पैसे देत केले तब्बल बारा खात्यावर पैसे गेले आणि तरुणीला एकशे पन्नास रुपयाच्या अमिषाखाली सायबर गुन्हेगारांनी तब्बल टेलिग्राम आणि एका लिंकच्या माध्यमातून आठ लाख छप्पन हजार रुपये उकळल्याचं समोर आलंय त्यामुळे जवाहर नगरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे या प्रकरणी अधिक तपास करत आहे बिरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर